घना ये रे घना नाव घाल माझ्या मना आये रे घना. मी गाणं म्हणत नाहीये, मी माझं फ्रस्ट्रेशन सगळ्यांना सांगतोय. हा जर घन नावाचा माणूस मला जर या टोल नाक्यावरती कधी भेटला ना, त्याच्यावरती घणाघाती प्रहारच करणार आहे मी. लेट मी कम्प्लीट माय सॉन्ग. ये रे घना नाव घाल माझ्या मना हे काय तूच म्हणलास ना घना धाव रे मला पाव रे. नाईस. हा तुला दोष नाहीये, हा या मंचाचा गुण आहे. आलं की वान नाही पण गुण लागतो सगळ्यांना. हे ते सोड पटू तो ना, मी तुला ओळखलाय. एका लग्नाची दुसरी गोष्ट घना. मी करेक्ट करेक्ट. ही शप्पत. तू कसं ओळखला? अरे आमच्या घरी पण बघतात ना झी मराठी बी मराठी. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तू दिगंबर नाईकचा पोपट करे. करेक्ट आहे. तू कसं काय ओळखलं पण? अरे बाला डान्स वर नाचला ना पोपट, म्हणजे कोकणी पोपट. अरे यार थँक यू सो मच यार. आज आपल्या कोकणामध्ये एका लग्नाची दुसरी गोष्ट मधले आलेले आहे. मी त्यांच्याशी आज बातचीत करणार नाहीये, तर त्यांच्यावरती माझ्या प्रश्नांचा घणाघाती प्रहारच करणार आहे. मला तुला विचारायचंय, बरं झालं तू टोल नाक्यावरती सापडलास. सतत लग्न संस्थेवरती भाष्य करतो, काय अधिकार आहे रे तुझा? काय काय बोलतोस तू? तुझा सिनेमा आता आला होता पुणे मुंबई पुणे. हा प्रवासात लग्न केलंस तू? दुनियादारी सिनेमा आला होता, दोन दोन पोरींना प्रेमात पडल्या कट्ट्यावरती बसून तू निघून गेलास. आता तुझा एक सिरियल एका लग्नाची दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये लुटूपुटूचा तू संसार करायचा, बघायचा आम्ही सगळं सहन करायचं. आणि आता तर तुझी एवढी मजल गेलीये की तू मंगलाष्टक म्हणतोस त्या पण वन्स मोर. मी काय म्हणजे हे बघ माझी चूक नाही. कसं हा विषयच असा रे, असा प्रेम लग्न असा चिरतरुण विषय. चिरतरुण कलावंत म्हणून तुमची काही जबाबदारी नाहीये? म्हणजे काय म्हणजे? अरे तुझ्यामुळे माझ्या संसाराची किती वाट लागली. मी काय केलं? माझी महिना मला सकाळी सोडून गेली. अरे पण सतत टोपले मारत असते. जरा त्या घनाकडे बघा, तो कसा वागतो, तो कसा बोलतो, सतत तसं जरा बोलत चला गोडगोड छान छान. अरे म्हणलं तो काय, त्याचं काय जातं बोलायला? त्याला बोलायला एक लेखक ठेवलेला असतो. मला जर गोडगोड बोलायचं म्हणलं तर आपल्या घरात लेखक ठेवायला लागेल, परवडेल का आपल्याला? एक मिनिट. मी काही वाईट वागलो का? नाही, तू काही वाईट नाही वागलाय, तू खूप चांगला वागतो सगळीकडे, हेच तुझं वाईट आहे. अरे पण ह्यात काय प्रॉब्लेम आहे? ह्यात काय प्रॉब्लेम आहे? तुला स्क्रीन वरती फक्त 2 तास करायचं असतं, आम्हाला सगळं आयुष्य काढायचं असतं त्या बाई बरोबरती. असं तर दररोज आम्ही गोडगोड बोलू लागलो तर ती बाई मला मिरच्यांच्या जागी गुलाबजाम नाही खाऊ घालणार. अत्यंत थुकरट विनोद आहे हे. तुझं मत झालं. स्वप्नील बघ किती हसतो, मॅडम बघ किती हसतात. तुला माहित नाही की हा विनोद कळायला एक वेगळा सेन्स लागतो. आमचा संवाद बघ कसं जाण. वा थँक्यू. हे बघ हे बघ, हे जे आता तुम्ही संवादाबद्दल बोललात ना, हा संवाद महत्वाचा आहे. संवाद असला ना की लग्न संसार सुखी होतो, हेच खरं रहस्य आहे त्यातलं. हे चुकीचं आहे. माझं तर एवढंच म्हणणं आहे की कमीत कमी संवाद नवरा बायको मध्ये असणं हेच लग्न हिट व्हायचं रहस्य आहे. अरे काय दाखवता तुम्ही तुमच्या सिनेमामध्ये? काय दाखवता? काय दाखवता? त्या लहान लहान मुलांवरती काय परिणाम होईल मला सांग. काय दाखवतो सांग? बस स्टॉप बघत नाहीत, चौक बघत नाहीत, बरं का? इकडून हिरो येतो म्हणजे समजा तूच, आणि इकडून एक हिरोईन येते, पळत पळत येते, माणसं आहेत आजूबाजूला, सार्वजनिक ठिकाण, काही बघत नाही. गाणं सुरू होतं. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, मारली पचकन मिठी. अरे सार्वजनिक ठिकाणी आम्ही जर अशा पचपच मिठ्या मारायला लागलो तर लोक मिठ्या नाही जोड्यानं मारतील आम्हाला. बरोबर आहे, मला मान्य आहे, पण अरे प्रेम करायला असं वेळेचं आणि काळाचं बंधन नसतं. बरं तुम्हाला बाहेर नाही ना मारतात मिठी, मग घराच्या आत प्रेम व्यक्त करा. अरे कसं व्यक्त करायचं घराच्या आत प्रेम? 10x10 पिंजरा माझा, 12 पोपटांचा संसार त्याच्यामध्ये. आ केलं तर आई उठते, आऊ केलं तर बाबा उठतो. कधी मारायची मिठी बायकोला? मग त्याला वेळ काळाचं बंधन नाही. मला सांगा, लग्नाच्या आधी प्रेयसीला हॉटेलमध्ये घेऊन जायला उत्सुक असणार आहेत तुम्ही, लग्नानंतर टीव्ही बघता बघता हॉटेलमधनं घरी पार्सल मागवूया, असं का म्हणता रे?
आपलं जे लग्नाच्या आधी क्रिकेटची मॅच चालू असताना आलोच हा पटकन तिला भेटून, म्हणून बॅटिंग सोडून वेळ काढून जाऊन तिला भेटणार आहे तुम्ही. लग्नानंतर टीव्हीवर चालू असलेली क्रिकेटची मॅच पण सोडवत नाही म्हणून तिच्याशी बोलत नाही, असं का करता रे तुम्ही? मोबाईल मधलं सॉफ्टवेअर अपडेट करायला वेळ असणार आहे तुम्ही पुरुष, बायको बरोबरचे नातेसंबंध का अपडेट करत नाही रे हल्ली? म्हणजे बराक ओबामा काय म्हणाला त्याच्याबद्दल सोशल नेटवर्किंग साईटवर दोन दोन पानं लिहून त्याच्यावर किती कॉमेंट आल्या हे चेक करायला 22 वेळा ऑनलाईन जाऊ शकता. पण जी सकाळी 4:30 वाजता उठून तुमचा डबा भरते, रात्री तुम्ही घरी यायची चाहूल लागली की आमटी गरम करायला लावते, जी तुमचं घर बांधून ठेवते, तिचे आपल्याबद्दल काय कमेंट्स आहेत हे जाणून घ्यायला वेळ नाही तुम्हा पुरुषांकडे? व्हेरी गुड, लवली. बायकांना समजून घेतलं पाहिजे. अरे बाबा हे सगळं तू बोलतोय मला कळतंय, पण बायकांना समजून सांगणं फार कठीण असतं. बायकांना समजून सांगणं अत्यंत सोपं असतं. कसं? हे बघ, बायकोला प्रेमाने सांगितलं ना की ती काही ऐकते. म्हणजे मी माझ्या बायकोला नेहमी सांगतो तुझं सगळं बरोबर आहे, तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे. मी तर म्हणतो मला माझ्या नातेवाईकांपेक्षा तुझे नातेवाईकच जास्त आवडतं. मला ना माझ्या सासूपेक्षा तुझी सासूच जास्त आवडतं. अच्छा, म्हणजे आम्ही असं म्हणतो. काहीतरी बोलतो ना, म्हणजे मला माझ्या सासूपेक्षा तुझी सासू जास्त आवडते. तुझी सासू म्हणजे माझी आई. हे जा मारी आहे. फक्त बायकोला प्रेम द्या, तिला वेळ द्या आणि तिला समजून घ्या. तुम्ही तिला आपलं म्हणा, बघा ती तुमच्या घराला कसं आपलं असं करून टाकते आणि घराचं नंदनवन करून टाकते आयुष्यभरासाठी. वा, ते बघ सत्य. हॅलो, हा बोल ग, बोल 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 आरती बोल. हा काय? हो हो, मला तोंडल्याची भाजी चालेल. तोंडलं तिला आवडते, तिला आवडते मग मला आवडते. हा हा, 5 मिनिटात आलो. 5 मिनिटात कसं पोहोचशील? अरे अर्धा तास लागेल, पण तिला बरं वाटलं की नाही 5 मिनिटं म्हटलं की आलो आलो. 5 मिनिटात आलो. बायकोशी खोटं बोलू नका, बायकोशी खरं बोला, बायकोवर प्रेम करा, मग बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मंगलाष्टकं कधीच वंचपोर म्हणायला लागणार नाही. वा वा, मी पण आता माझ्या बायकोला लगेच फोन लावतो. माझा ब्लूटूथ आहे. हॅलो, हा महिना काय करतेस आज? पेरूची आमटी अगं आवडते. कारल्याचं सूप कर आता त्याच्या काय तू तुझ्यासाठी मला सगळं आवडतं. वा वा वा, जोरा डाळ झाला माझ्या स्वप्नील जोशी यांच्यासाठी.